नमस्कार मी प्रसन्न जोशी साम टी व्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या माझ्या आपल्या खास डिजिटल पॉडकास्टमध्ये व्हिडिओ पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लक्ष असतं माझं जसं मी नेहमी सांगत असतो हा एक आपला प्रयत्न आहे मंच व्यासपीठ आहे की ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडी व्यक्ती बातम्या याच्या पलीकडे जाऊन काही एक विश्लेषण करण्याचा मत मांडण्याचा आपला प्रयत्न म्हणजे लक्ष असतं माझं हा व्हिडिओ पॉडकास्ट आणि ज्याला तुम्ही खूप प्रतिसाद देता त्यासाठी मी तुमचा आभारी आहे जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा विषय आवडला असेल तर प्लीज 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 तुम्ही तुमच्या फेसबुकवरती हा शेअर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो जेणेकरून मला अधिक प्रेक्षक मिळतील लोकप्रिय होईल आमचा कार्यक्रम आणि आमचे सगळ्यांचे गोष्ट सार्थके लागतील तर नेहमीप्रमाणे विषय काय घेतला आहे तो सांगून त्याचा एक छोटंसं काय विषय नेमका कशाच्या बाबतीत आहे ते, ते पण सांगितलं पाहिजे पुन्हा पुन्हा मी सगळ्याचं निरूपण करत बसत नाही पण आपल्याला माहिती आहे गेल्या दहा पंधरा दिवसात महाराष्ट्राचं राजकारणाने अख्खी पलटी मारलेली आहे आणि ती इतकी मोठी की त्याच्यामुळे राजकारण बदललेलं आहे महाराष्ट्राचा राजकीय पट बदललेला आहे जे राजकारण पंधरा दिवसापूर्वी चालत होतं महाराष्ट्रामध्ये ते आता चालणार नाही आणि म्हणूनच आता या सगळ्यामधला एक घटक ज्याच्याकडे आतापर्यंत कुणाचं लक्ष जात नाहीये एखादुसऱ्या ट्विट सोडता त्या घटकाबद्दल कुणी बोलतच नाही काही विश्लेषणच नाही आहे मीडियामध्ये आणि ते म्हणजे जेव्हा की इकडे शिवसेना आणि ठाकरेंचं काय होणार याची चर्चा सुरू असताना आणखी एक ठाकरे आहेत त्यांचंही राजकारण आहे त्यांनी सुद्धा गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि देश गाजवून सोडला त्या राज ठाकरेंचं काय होणार आहे पुढे आपण पाहतोय मी जसं म्हणालो तसं पंधरा दिवसापूर्वीचं राजकारण काय होतं महाविकास आघाडी सत्तेत आहे भाजप ऑपोजिशनमध्ये आहे भाजप म्हणते महाविकास आघाडी हिंदुत्ववाद विरोधी आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी म्हणत आहेत आम्ही लोकांच्या बाजूने आहोत शिवसेना म्हणते आमचं हिंदुत्वच आमचं खरं मग ते हनुमान चालिसाचं प्रकरण होतं मशिदीवरच्या भोंग्यांचं प्रकरण होतं ते सुद्धा त्याच्यात परत राज ठाकरे आले असं सगळं एक एक, एक, एक पट मांडला गेला होता बाजू कन्फर्म होत्या की महाविकास आघाडी ही सेक्युलर धर्मनिरपेक्ष लेफ्ट लिबरल भाजपा हिंदुत्ववादी अशा प्रकारे एक सगळी मांडणी चालली होती त्यानुसार प्रत्येकजण आपापली एक बाजू घेत होता राज ठाकरेंनी त्यामध्ये जेव्हा उडी घेतली त्यावेळी ती भाजपच्या जा बाजूने जाणारी लाईन होती अशी की हिंदुत्वाचा जो शिवसेनेचा स्पेस होता तो आता रिकामा झालेला आहे आणि म्हणूनच अजानवरती नियम आणि का सगळे कायदे असून सुद्धा मशिदीवरती वाजवले जातात भोंग्यावरती मशि नमाज नमाज दिली जाते आणि यामुळे अजान दिली जाते माफ करा अजान दिली जाते नमाज अदा केला जातो त्यामुळे त्याच्यावरती काय बंधनं वगैरे आणि मोठा विषय झाला सगळा अतिशय जोरदार विषय झाला आपल्याला सगळ्या कल्पना आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटलं होतं की राज ठाकरेंची स्पेस तयार होते अनेक विश्लेषणाचे प्रकार झाले की शिवसेना जो स्पेस गमावते ज्याचा उल्लेख भाजपने अशा प्रकारे केला की तीच शिवसेना का की जे उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही हिंदुत्व आणि राजकारणाची सांगड घालून चूक केली धर्म आणि राजकारणाची सांगड घालून चूक केली ती शिवसेना हिंदु आता हिंदुत्वादी उरली नाही असं जेव्हा भाजप म्हणतं त्याचा अर्थ मग आता कोण उरलं लक्षात घ्या भाजप हिंदुत्ववादी पक्ष असला भारतभर त्याचा सगळा वर्चष्मा असला तरी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरून वातावरण माहोल करत अशा प्रकारचं हिंदुत्ववादी राजकारण भाजपने केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये ते करायची ताकद ठाकर्यांमध्ये आणि शिवसेनेत राहिलेली आहे आणि मनसे सुद्धा राहिलेली आहे मनसेने तोपर्यंत आपली सगळी भूमिका ही भाषावादी पक्ष संघटन म्हणून चालू केली होती मधल्या काळात त्यांनी झेंडा बदलला सगळं चित्र वगैरे बदललं आणि पूर्ण स्वतःला प्रोजेक्ट करायला लागले हिंदुत्ववादी म्हणून हिंदी विरुद्ध मराठीचा भात विषय सोडून दिला भैया वगैरेचा विषय सोडून दिला सगळा हिंदू एक उत्तर भारतातले कोण कुठले लोक गुरु वगैरे आले आणि राज ठाकरेंच्या घरात उडबस करू लागले हिंदू राष्ट्राच्या निर्माणासाठी बैठका वगैरे होऊ लागल्या त्याचे फ्लॅक्स लागले होते त्यामुळे राज ठाकरे स्वतःला प्रादेशिक पातळीला हिंदुत्वाचा चेहरा जी स्पेस शिवसेनेने सोडून दिली मोकळी केली अशी मानत होती मानलं जात होतं ती स्पेस राज ठाकरे अॅक्वायर करण्याचा प्रयत्न करू लागले ज्याच्या त्यांना यश ये येऊ लागलं इतकंच काय भाजपही त्याला पूर्ण समर्थन देत होतं आपण बघितलं हे सगळं होत असताना भाजप प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंची बाजू घेत होतं फक्त अयोध्येच्या वेळी मात्र राज ठाकरेंना भाजप अंतर्गत तिकडचा एक खासदार उभा काय राहतो म्हणतो काय राज ठाकरेंना येऊ देणार नाही मग राज ठाकरे दौरा कॅन्सल करतात मग ते म्हणतात त्याच्यामागे एक मोठा काहीतरी सापळा आहे योगी आदित्यनाथ मला इकडे तयार असताना एक खासदाराच्यामुळे जर का तिकडे दंगल होत असेल एक खासदार जुमानत नसेल तर काहीतरी हा सापळा असेल काहीतरी मनसे नेत्यांना अडकवण्याचा प्रकार असेल म्हणून मी ते सगळं कॅन्सल केलं असं राज ठाकरे सगळं म्हणाले पण तो एक वेगळा एपिसोड आहे त्याच्यावरती पुन्हा वेगळं काहीतरी बोलावं लागेल पण मग आता हे सगळ्याचा विषय आता काय विषय आता असा आहे की आता मी जसं म्हणालो तसं एक सगळं राजकारण आता एका स्थिर स्थावर पातळीला आलेलं आहे ध्रुव बदललेला आहे पोल बदल काय आता शिवसेना बद ऑपोजिशनमध्ये आलेली आहे महाविकास आघाडी आघाडी म्हणून राहील की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे भाजप शिवसेना शिंदेगड म्हणा किंवा शिंदेगड म्हणा हे सत्ताधारी झालेले आहेत त्यांचं म्हणणं आम्ही खरे हिंदुत्ववादी हिंदुत्वाचं राजकारण करणारे आता सत्तेत आलेले आहेत हाच कौल दोन हजार एकोणीस साली मिळाला होता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने तो मानला नाही आता शिंदे तो कौल पुढे नेताय म्हणूनच ते भाजप सोबत आहे ठीक आहे त्यामुळे आता बाजुस बाजुस का का ती बाजू स्पष्ट झाली मव्याची बाजू स्पष्ट झाली काँग्रेस राष्ट्रवादीला काही भूमिका बदलायची गरज नाही त्यांची आहे ती लाईन चालू आहे शिवसेनेने आता त्यांचं काय हिंदुत्वाचा अजेंडा ते कसे पुढे नेणार आहेत आता तरी काही चित्र दिसत दिसत नाहीये मध्ये त्यांनी म्हणाले की आमचं हिंदुत्व पोटाला काम हृदयात राम पोटाला हाताला काम वगैरे वाला असेल पण ठीक आहे ते हिंदुत्वाची मांडणी अशी करून नाही चालत हिंदुत्वाची मांडणी ही तुम्हाला हिंदुत्ववादी विचार भावना असणारीच करावी लागते तर अशा या वातावरणामध्ये जे विश्लेषण झालं नाही आतापर्यंतच्या दिवसात जे आता झालं पाहिजे ते असं की राज ठाकरे काय करणार मनसेचा अजेंडा बदललेला आहे झेंडा बदललेला आहे भूमिका बदललेली राज ठाकरे तसं आता त्यांच्या भगवी शाल पांघरलेले फोटो सगळीकडे दिसायला लागलेले मग राज ठाकरेंचं काय तुम्ही म्हणाल मग काय राज ठाकरेंचं काय तर आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की आता जर का महाराष्ट्राच्या सत्ता कारणामध्ये सत्ताधारीच कडवे हिंदुत्ववादी असतील आता लक्षात घ्या तुम्ही सत्ताधारीच कडवे हिंदुत्ववादी असतील तसं वागत बोलत असतील तर मग राज ठाकरेंची स्पेस काय उरली राज ठाकरे भोंग्याला विरोध करत होते तो भाजपचा पण आहे भाजपने सपोर्ट केलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले गेले होते आदित्यनाथांचं कौतुक केलं राज ठाकरेंनी तोच पक्ष सत्तेत आलेला आहे हनुमान चालिसाला म्हणे उद्धव ठाकरेंनी विरोध केला म्हणू दिलं नाही म्हणून जेलमध्ये टाकलं राणा दाम्पत्याला ते तसं नाही पण ठीक आहे धरून चालू ठीक आहे दुसरीकडे राज ठाकरे स्वतः हनुमान चालीसा म्हणतायत आता मला हे कळत नाही महाराष्ट्रामध्ये हनुमान मारुती स्तोत्र असतं हनुमान चालिसा मराठी माणसं कधीपासून म्हणू लागली मला माहीत नाही हिंदू मराठी घरांमध्ये मारुती स्तोत्र म्हटलं जातं हनुमान चालिसा माहीत असतो मारुती स्तोत्र माहीत असतं गणपती स्तोत्र आणि आरत्या माहीत असतात सुखकर्ता दुखकर्ता काय नॉर्थ इंडियन्सना माहीत असतं का पण ठीक आहे मी त्याच्यात पडत नाही सांगायचा मुद्दा असा की हे सगळं करणारच आता सरकार आहे भाजपचा त्याला हनुमान चालिसाला काही विरोध नाही एकनाथ शिंदे म्हणेल आनंद आहे कोणाला यायचंय त्यांनी या जेवणासकट सोय करतो आणि मारुती काय हनुमान चालिसा म्हणायची ते म्हणा असं एकनाथ शिंदे म्हणतील देवेंद्र फडणवीस पण काही प्रश्न नाही मग आता जर का हिंदुत्वाचे हे जे काही दोन चार मुद्दे की ज्यांनी महाविकास आघाडीला जोरा पेचत पकडलं होतं काही महिन्यांपूर्वी ते मुद्दे मानणारं सरकार आल्यानंतर राज ठाकरे काय करणार आता कोणता मुद्दा घेणार हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आता राज ठाकरेंनी काही मुद्दा घेतल्यानंतर त्यासाठी समोरच्यापेक्षा आपण किती कडवे आहोत हे सांगावं लागतं कारण समोर शिवसेना थोडी दबली होती कारण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत होती आता ते तिकडे भाजप आणि शिंदे आहेत ठाकरेंवरती टीका करता येत होती उद्धव ठाकरेंवर टीका करता येत होती शिंदेंवरती टीका करणार राज ठाकरे राज ठाकरेंनी परवा पत्र लिहिलं शिंदेचं कौतुक करताना त्याच्यात एक त्यांनी टोमणा मारला मला तो स्वतःला नाही पटलेला हे मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो मी राज ठाकरेंचं कौतुक करणार किंवा त्यांची बाजू घेतलेला पण व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर मागे जाऊन बघा टाईम लाईनवर राज ठाकरेंना हिंदुत्ववादी तुम्ही बनवला असा मी व्हिडिओ बनवला होता खूप प्रतिसाद त्याला मिळाला होता पण आज मी सांगतो राज ठाकरेंनी त्या एकनाथ शिंदेसाठीच्या पत्रात लिहिलं जे शब्द असे होते नशिबाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाला तुम्ही कर्तृत्वानं सिद्ध कराल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो वगैरे वगैरे मला ते शब्द झोमले मला असं वाटतं नशिबानं शब्द वापरणं की एकनाथ शिंदे काल परवाचे राजकारणी नाहीत इतकं ते सोपं नसतं चार दशक शिवसेनेत घालवल्यानंतर आणि एका रात्रीत तीस चाळीस आणि नंतर पुढच्या काही दिवसात म्हणून चाळीस पन्नास आमदार जे काय असतील ते आकडा साधारणपणे सदतीसच्या नक्की पुढे म्हणजे भारताच्या इतिहासात दोन तृतीयांश आमदार बाजूला गेले तरच अधिकृत गट स्थापता येतो किंवा त्यांना विलीन होता येतं हा नियम झाल्यानंतरचा पहिला दोन तृतीयांश आकडा एकनाथ शिंदेनी गाठलेला आहे एवढे आमदार फोडायला तुमचं कर्तृत्व लागतं नशीब नाही राज ठाकरेजी कर्तृत्व लागणं एकनाथ शिंदेंचं ते कर्तृत्व आहे शिवसेना सोडलेल्या एकाही नेत्याला जे करता आलं नाही स्वतःच्या मागे क्लाउट असलेल्या नेत्यांना करिश्मा असलेल्या नेत्यांना इन्क्लुडेड प्रेझेंट पार्टी ते एकनाथ शिंदेनी करून दाखवलेलं आहे त्यामुळे कृपा करून नशिबाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाची ही शिवी आपण त्यांना देता कामा नये एकनाथ शिंदेनी स्वकर्तृत्वानेच केले त्या कर्तृत्वाचे आकलन वेगळं मांडता येईल टीकाही करता येईल त्यांच्यावर पण एकनाथ शिंदेना नशिबाने नाही मिळालेलं सीएमशिप जर का त्यातला काही अंडरस्टँडिंगचा भाग असेल भाजपचा तर तो, तो वेगळा आहे पण जेव्हा तुम्ही म्हणतात नशिबानं दिलं त्याच्यामध्ये होतं असं की ऑलमोस्ट बीजेपीनेच फक्त म्हणजे तू मुख्यमंत्री म्हणजे एकेकाळी जे इंदिरा गांधींनी महाराष्ट्रातला स्थित्यंतर होतो आणि बाबासाहेब भोसलेंना मुख्यमंत्री केलं आणि त्याच्याबद्दल किस्से असे सांगितले जातात ऐकीव आहेत की महाराष्ट्रामध्ये तर साधारणपणे मराठा मुख्यमंत्री असला पाहिजे तो बाबासाहेब भोसले हे अरे भोसले हे मराठा आहे तो उनको बना दीजिए सीएम असं काहीतरी एक किस्सा ऐकला जातो बाबासाहेब भोसले झाले कोणालाच अपेक्षा नव्हती इतक्या सहजपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले नाही त्यांनी त्यांची न्यूसन्स दाखवून दिलेली त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे सामर्थ्य दाखवून दिलेलं आहे आणि नशिबाने हा शब्द थोडासा खटकणार आहे तो फार वेगळ्या अंगाने नशिबाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाला स्वकर्तृत्वाने आपण सिद्ध करून दाखवा मी मी राज ठाकरेंबद्दल मी काय बोलणार मी स्वतःपुरता असं मानतो भीमसेन जोशींचं कौतुक करायला ना स्वतः सुद्धा आपण संगीतामधलं एक पातळी गाठली पाहिजे म्हणजे मी उद्या जर का सवाई गंधर्वला बसलो श्रोता म्हणून आणि भीमसेन भीमसेन जोशी वारले पण भीमसेन जोशी बोला वा वा क्या बात आहे असं मी सगळ्यांसमोर जोरात म्हणालो तर ते थोडंसं खटकणार आहे काही वेळा ना कौतुक करायला सुद्धा आपण एक अचिव्हमेंट करावी लागते हे थोडंसं अवघड आहे पचायला पण हे खरं आहे कौतुकाची भावना तुमची मनाची प्रामाणिक आहे पण काही लोकांचं एका स्टेशनला गेल्यानंतर त्यांचं ते कौतुक करायला तुमचं पण काहीतरी स्टेशन लागतं टीका करणं तर खूपच पुढची गोष्ट आहे कमिंग बॅक टू मेन पॉईंट की आता मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे तिकडे बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत हिंदुत्ववादी आहेत एकनाथ शिंदे तर पहिल्या आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देणं असेल कालपासून त्यांनी लगेच रायगडाला हिरकणीच्या गावाला मदत केलेली ले असेल आणि एकूण ज्या पातळी ज्या पाय वाटेवरनं ते चाललेले आहे ते उघडपणे दिसतंय ते स्वतःला आता त्यांच्या त्यांच्या स्पेसमध्ये शिवसेनेच्या स्पेसमध्ये हिंदुत्वाचा चेहरा बनवायचा प्रयत्न करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे करणार एकनाथ शिंदे आणि ज्यांना वाटत असेल कसं करणार बघा त्यांचं भाषण बघा विधिमंडळातलं वाटलं नव्हतं हा माणूस इतका छान बोलत असेल इतका छान चौकार षटकार मारत असेल करून दाखवलंय त्यांनी राज ठाकरेंना तेही आव्हान आहे माझ्या बोलण्यात ते येईल पुढे तर सांगायचा मुद्दा असा की या स्पेसमध्ये तुम्ही कोणावर टीका करणार आता था। उद्धव ठाकरेंवरती टीका करण्यात पॉईंट नाही आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रश्नच नाही आणि मग तुमच्यासमोर आता मोठं आव्हान उभं ठेवलेलं आहे की महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला धुकधुकी दुग मुंबईमध्ये मिळवून देणं कोणत्याही प्रकारे मला जिकडे काही छोडस थोडंसं वाचता येतं राजकारण भाजप आता मुंबई महापालिका सोडण्याच्या बिलकुल मूडमध्ये नाही आहे ते ज्या प्रकारचं राजकारण करत माफ करा करतायत ते शिवसेनेला ओवरकम करण्याचं करतायत एकनाथ शिंदे त्या मिशनवरती आहेत कारण त्यांना सुद्धा स्वतःचं एक, एक लक्षात घ्या एका पातळीला एक राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे ठीक आहे आता सगळे आमदार सोबत आहेत पण शेवटी स्वतःची एक ताकद गट तयार करण्यासाठी स्वतःचं महत्व उभं करण्यासाठी ठाणे एम एम आर डी मुंबई महापालिकेसह एम एम आर डी रिजनमध्ये एकनाथ शिंदेंचा पण तो वरचष्मा तयार झाला पाहिजे लॉंग टर्म राजकारणासाठी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी आलेत का एकनाथ शिंदे आणि असं जर का ते करणार असतील तर ते पूर्ण ताकद लावणार की आपला याच्यामध्ये एक वाटा तयार झाला पाहिजे मुंबई म्हणजे जी काही मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना माफ करा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचं सत्ता येणार असेल तर त्यामध्ये आपण डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये असलं पाहिजे जेणेकरून पुढच्या विधानसभा लोकसभेमध्ये आपण बार्गेन करू शकू या पोझिशनसाठी एकनाथ शिंदेसुद्धा प्रयत्न करणार आहे तर लहान मुलगा सुद्धा विश्लेषण करेल अशा स्थितीत राज ठाकरे आता पोझिशन कोणासमोर करणार स्वतःला आतापर्यंत ते होतं शक्य भाजप लढणार आणि शिवसेनेच्या समोर एक खरा हिंदुत्वाचा ऑप्शन म्हणून राज ठाकरे उभे राहणार की बघा शिवसेनेनं तर हिंदुत्व सोडलेलं आहे मी आहे तुमच्यासमोर पर्याय म्हणून आता ते पण नाही आता त्याच्यात दोन वाटेकर मी अजून उद्धव ठाकरेंना धरतच नाही त्याच्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचा भाजप आणि एकनाथ शिंदेंचा स्वतःचा गट या स्थितीमध्ये तुम्ही कोणता मुद्दा घेणार एक दुसरा मुद्दा भाषिक मुद्दा भाषिक मुद्दा आपण गेल्या काही काळामध्ये स्वतःहून सोडून दिलेला आहे आता इनफॅक्ट कदाचित शिवसेना तो मुद्दा घेऊ शकत माहित माहीत नाही घेतील की नाही मला तशी प्रकृती आहे का पक्षाची आणि ने नेतृत्वाची पण कदाचित ते मराठी अल्ट्रा मराठीवादी भूमिका घेऊ शकते शिवसेना आता मनसे परत भाषिक मुद्द्याकडे जाईल आणि ऑलमोस्ट महाराष्ट्र मुंबईमध्ये आता तो मुद्दा उरलाय की नाही मला मला शंकाच आहे याबद्दल मी खरं तर यावरती व्हिडिओ करणार होतो मला नंतर शक्य झालं नाही पण एक कमेंट इथे केली पाहिजे भाजपच्या मुंबईतल्या मेळाव्यात जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी का बा असं ठीक बा अशा प्रकारे जेव्हा उत्तर भारतीयांना साथ घातली मला त्यावेळी लेख लिहायची ले इच्छा होती की मराठी राजकारणाची अथश्री राजकारण संपण्याची सुरुवात किंवा ऑलमोस्ट ते संपलं त्याच्यावरती शिक्कामोर्तब तिकडे झालेले की आता मराठीच्या मुद्द्यावरनं आक्रमक राजकारण मुंबईत नाही होणार महाराष्ट्रात नाही होणार कारण देवेंद्र फडणवीसांसारखा अतिशय हुशार चणाक्ष राजकारणी जेव्हा उत्तर भारतीयांना त्यांच्या भाषेत साथ घालतो जे मुंबईत आत्तापर्यंत कधी झालं नाही म्हणजे मी चुकत नसेल तर अगदी गृहराज्यमंत्री हे काँग्रेसमध्ये होते ना कृपाशंकर सिंग त्यांनी सुद्धा कधी असं म्हणजे छट पूजा वगैरे केली असेल जेव्हा एक मराठी राजकारणी उत्तर भारतीयांना का बा सब ठीक बा असं जेव्हा साथ घालतो याचा अर्थ उत्तर भारतीयांची मुंबईतली ताकद स्पष्ट झालेली आहे आणि आता देर इज नो गोईंग बॅक मुंबई मराठी माणसांच्या राजकारणावरती करायचे दिवस संपत आलेले आहेत आताचा खेळ हा सगळा हिंदू वोट बँकेचा आहे त्या बाबतीत मराठी हिंदू नॉर्थ इंडियन हिंदू हे भाषिक जरी त्याच्यामधल्या लाईन्स असल्या ला तरी सुद्धा ते एका पातळीला आलेले आहेत ज्या प्रकारे उद्धव हे सगळं शिवसेनेतलं बंड उठाव वगैरे झाल्यानंतर सुद्धा मुंबई शांत राहिली आहे आणि त्याबद्दल माझं असं मत आहे की खरंच शांत राहिलेली आहे अशातला भाग नाही की शिवसैनिक पेटून उठणार मध्ये पेटणार कोणाच्या समोर प्रत्येकाला आता इक्वेशनची ग सगळे आता आता जुना काळ गेला आता सगळे वास्तववादी विचार करतात तर सांगायचा मुद्दा असा की आता मनसे भाषिक मुद्द्यावर परत जाणार कारण हिंदुत्वासाठीचं ऑप्शन आहेच आधीच राज ठाकरेंच्या वेळीच म्हटलं जात होतं की जिकडे नरेंद्र मोदींसारखा हिंदुत्वाचा आयडॉल आणि आयकॉन समोर असेल तर राज ठाकरेंकडे का जा वो मिल है तो ये क्यों ले महाराष्ट्राच्या पातळीवर धरून चालू राज ठाकरेंचा स्पेस आहे हिंदुत्ववादाचा आता त्याचं काय करणार सो तिथे तो मुद्दा आहे आता उद्धव ठाकरेंवरती टीका करता येत नाही समोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावर परत जाता येत नाही कारण आता मराठी भाषेवरच्या जा मुद्द्यावरती जाऊन पुन्हा आता तुम्ही भैयांना तर काही बोलणार आहात का नॉर्थ इंडियन्सना काही बोलणार आहात तेही नाही तर या विचित्र कोंडीमध्ये एक हिंदुत्वाची स्पेस ती समोर दिसत नाही आहे त्यासाठी आणि करायची असेल तर माझ्या बोलण्याचा पुढचा करायची असेल तर तुम्हाला भाजपला आणि काही प्रमाणात एकनाथ शिंदेने अंगावर घ्यावं लागेल त्यांच्यासोबत जा जाणार असाल मला माहिती आहे ते इक्वेशन कसं तयार होईल पण मग अडचण आहे मग तोंडाबून बुक्यांचा सा मारसारखी परिस्थिती आहे तुम्ही वेगळं काय हिंदुत्व समोर करणार आहात तुमचे अजेंडे पटापट ऍक्सेप्ट करतील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुळात तशी परिस्थिती असेल की तुम्हाला तुमचा एक वेगळा स्पेस मांडता येत असेल तर तसा तो देऊ केला गेला तर या परिस्थितीमध्ये माझ्या मते आपल्याला एक विचार केला पाहिजे की राज ठाकरे असं आहे ना शेवटी शिवसेना किंवा मनसे वगैरे एका पातळीला सोडून द्या ठाकरे आडनावाचा क्लाउड ठाकरे आडनावाचा प्रभाव त्याच्यामुळे मोबाईल मोबिलाइज होणारं मराठी जनमानस याला उत्तर कळा लागली का आता ते जनमानस एकसंध होऊ लागलंय का की बाबा आम्ही भैया नाही का मराठी नाही आम्ही सगळे हिंदू आहोत आणि आमच्यासमोर पर्याय आता भाजपचा आहे आणि मुंबई पातळीला एकनाथ शिंदे पण आहेत एम एम आर डी रिजनला तर ती मनसेसाठी एक पुढचं आव्हान तयार झालेलं आहे उद्धव ठाकरेंचं आव्हान वेगळंच आहे आपण ते बोलतोच आहोत शिवसेनेचं काय होणार पण हे आव्हान राज ठाकरेंसमोर सुद्धा उभं आहे वेगळ्या पातळीला अजून त्यांनी त्यांचे तेन पत्ते डिस्क्लोज केलेले नाही आहेत त्यांना ते करावे लागणार आहेत पुढे आणि तिथे आणि आता तर अडचण अशी आहे की इथे पण भाजप केंद्रात सुद्धा भाजप ज्यांचं आपण सुद्धा केलेलं आहे आपण योगींचंही कौतुक केलेलं आहे तुमच्या घरी फडणवीस येऊन गेलेले आहेत नितीन गडकरी येऊन गेलेले आहेत आशिष शेलार येऊन गेलेले आहेत आता मग तुम्ही काय करणार आणि मला आता या क्षणी तो गेस येत नाही आहे की नेमकं राज ठाकरे काय करतील आय एम शुअर राज ठाकरे क्रिएटिव्ह माणूस आहे व्यंगचित्रकार आहेत उत्तम उत्तम उत् आणि मला एक छोटीशी आठवण म्हणून ते फक्त व्यंगचित्रकार नाहीत ॲबस्ट्रॅक्ट आर्टसुद्धा त्यांना कळते मी एकदा जहांगीरमध्ये गेलो होतो त्यावेळी त्यांनी एक वेगळं चित्र काढलं होतं त्यांच्या चित्राला अगदी मध्यवर्ती ठेवलं होतं आणि मी राज ठाकरेंना मेसेज केला की हे ॲबस्ट्रॅक्ट चित्र तुम्ही काढलं ते मला काय व्यंगचित्रकार बाकी चित्र काढत नाहीत का त्यावेळी त्यांनी सांगितलं की व्यंगचित्रकला ही सर्व चित्रकलांच्या पुढची कला आहे कारण त्याच्यात राजकीय अर्थ तुम्ही भरत असता आणि खरं आहे आणि त्यामुळे राज ठाकरे हे क्रिएटिव्ह आहे ते त्याच्यातून सुद्धा मार्ग काढतील तो आत्ता मला दिसत नाही आहे तुम्हाला काही कळत असेल तुम्हाला अंदाज असेल तर जरूर या कमेंट्सच्या खाली लिहा मला आवडेल ते बघायला मला तरी सुचत नाही आहे की राज ठाकरे या कोंडीतून कसा मार्ग काढणार ते आपण त्यांच्यावर सोपूयात आणि त्यासाठी आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवून राहूयात तुर्तास आपण लक्ष असतं माझ्या ज्या एपिसोडमध्ये इथे समूयात आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आमचा चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा साम टी व्ही वेबसाईट आहे आमची साम टी व्ही डॉट कॉम ॲप येथे डाऊनलोड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम टी व्ही दररोज पहा म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका